रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या उमेदवारी अर्जावरती महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी अर्ज छाननी दरम्यान हरकत घेतली. लोकसभा निवडणुकीच्या अर्जाची छाननी होत असताना विनायक राऊत यांनी अर्जात आपल्या उत्पन्नाबाबत खोटी माहिती दिल्याचा आक्षेप राणे यांनी केला. विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरवण्यात यावा यासाठी हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करणार असल्याचं निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान खंबाटा प्रकरणावरून विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर केलेल्या आरोपांना निलेश राणे यांनी यावेळी प्रत्युत्तर देत विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. खंबाटा एव्हिएशनच्या शेवटच्या करारावर फक्त मान्यता प्राप्त संघटना असलेल्या भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधींच्या सह्या होत्या. नितेश राणेंची कुठेही सही नव्हती. फक्त 2012 मध्ये पगारवाढीच्या करारावर नितेश राणे यांची सही होती.